गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरी राम कृष्ण Thank you.
सार्थक होईल असं काहीतरी कार्य तू कर, ठीक आहे जनाबाई? आम्ही आमच्या
करण्यासाठी काय असं कार्य करावं की ज्यामुळे आमच्या या नरदेहाला आल्यानंतर किंवा मनुष्य रूपी शरीर धारण केल्यानंतर आमच्या जन्मामध्ये आम्हाला सफलता मिळेल? त्यावेळेला जनाबाई सांगतात की बाकी व्यर्थ साधनाचा अवलंब करण्याची गरज नाही, एक सोपं साधन आहे, एक सोपं काम आहे, तेवढंच करा. काय? वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे, कारण त्या नामाचा महिमा इतका अगाध आहे, इतका अगाध आहे, ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सेवा. आणि जाता जाता शेवटच्या चरणामध्ये जनाबाई सांगतात की बाबांनो, हे नाम फक्त मृत्यू लोकांमध्ये नाही तर तिन्ही लोकांमध्ये तारक आहे. नाम तारक त्रिभुवने म्हणे नामयाची जनी विठ्ठल. सर्वांनी हात जोडायचे. हरी महायोग पीठे तटे भीमरथम वरम कुंडली काय धातू मुनींद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो
प्रभू प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम सिया राम जय जय राम एड भूगोल रीत सदा चली आई प्राण जाई पर बचन न जाई राम सिया राम सिया राम जय राम मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जन्मा एवढ्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे विठ्ठल त्याची वाजवावी टाळी या न्यायाप्रमाणे अल्पसा परिहार देणं ते उचित आहे. या ठिकाणी बघा श्री क्षेत्र विंचूर गवळी या ठिकाणी ज्ञानेश संगीत विद्यालय वारकरी शिक्षण संस्था या पुण्यभूमीमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताह याचं निमित्त कारण म्हणजे श्रीमती कुसुमबाई कारभारी भुसारे यांचा 70वा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या संस्थेचा वर्धापन दिन सोहळा या दोनही कारणांमुळे गोड असा अखंड हरिनाम सप्ताह अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पंढरीश पांडुरंग परमात्मा प्राण संजीवनंत माईसाहेब रुक्मिणी माता तथा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेऊन हजारो हजारो या सामान्य जनांना या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा जो काही पाया आमच्या संतांनी रोवला नवे नवे वारकरी संप्रदायाची पाळेमुळे तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये ज्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला अशी सकल समस्त संत मांदियाळी यांच्या अपार अपूर्व आणि असीम अशा कृपा अनुग्रहातनं तथा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गायक वादक सर्व भजनी मंडळी विनयकरीताई त्यानंतर आमच्या दोघी चोपदार वा काय सुंदर उभे आहेत बघा आहे का त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला या ठिकाणी आठवण होते ती म्हणजे आमच्या जिजाऊ आई साहेबांची मला आठवण होते ते म्हणजे झाशीच्या राणीची मेरी झाशी नाही तुंगी अहो शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी झुंज देत लढली एक महिला ज्या महिलेमुळे आज समाजातल्या अखंड महिलांना एक प्रेरणा मिळत आहे ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई त्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब बघा जिजाऊ आई साहेबांचे संस्कार ज्यामुळे छत्रपती शिवराय घडले नाही का शिवराय म्हणजे कोण शिवराय म्हणजे कोण ज्यांचं नावच आहे शिवाजी तो उलटा करा जी वाशी जो जीवाशी खेळला त्यांचं नाव आहे शिवाजी ज्यांच्या बुद्धी आणि पराक्रमाने या महाराष्ट्राची कडे नतमस्तक झाली महाराष्ट्राची भूमी पतित आणि पावन झाली ज्यांच्या घोड दौडीमुळे महाराष्ट्राची कडे नतमस्तक झाली ज्यांच्या सिंह गर्जनेमुळे अवघा स्वराज्य पेटून उठला आणि ज्यांच्या दीप तेजामुळे स्वराज्याचा दीप जागोजागी प्रज्वलित झाला असे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत अगदी लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ज्यांनी आपले स्थान निर्माण केलंय असे आपले सर्वांचे राजे राजे शिव छत्रपती सिंहाच्या दबड्यात घालून हात मोजिते दात ही जात मराठ्याची छत्रपती संभाजीराजे भोसले या अशा शूरवीरांना ज्यांनी घडवलं ते आमच्या जिजाऊ आई साहेब खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हा महिला सप्ताह उभा आहे खऱ्या अर्थानं एक महिला तुमच्या समोर कीर्तन करते किंवा या ठिकाणी संतांचं तत्वज्ञान या ठिकाणी जगाला सांगण्याचा जो काही अधिकार आहे हा अधिकार प्राप्त झाला का प्राप्त झाला कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी पुरुष संत या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले तसे स्त्री संत सुद्धा होऊन गेल्यात त्यामध्ये आमच्या जनाबाई असतील मुक्ताबाई असतील बहिणाबाई असतील त्यांनी हा वारकरी संप्रदायाचा जो काही ठेवा आहे हा वारसा आहे आम्हा श्री कीर्तनकारांपर्यंत पोहोचवला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी संतांच्या अभंगावरती अर्थ विवेचन करण्याचं जे काही स्थान आम्हाला मिळालं त्याचं श्रेय मी एका महिलेला सुद्धा देते ते म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या चळवळी केल्या
हजारो अन्याय अत्याचारांना सहन करून न डगमगता त्यांनी आपलं स्त्री शिक्षणाचं कार्य पुढे चालवलं आणि आज ती स्त्री सुशिक्षित झाली बरं का, सुशिक्षित झाली म्हणून खऱ्या अर्थानं सांगावंस वाटतं. या महिला सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हा स्त्रियांपर्यंत सुद्धा हीच प्रेरणा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, नाही का? या ठिकाणी आज या दोन मर्दानी मागे उभी आहेत आणि खरंच स्त्रीने कसं जीवन जगावं या ठिकाणी प्रत्येक स्त्रीला विचार करायला लावणारी ही एक गोष्ट आहे बरं का. मग मी सांगेल तुम्हाला बरं का महिला मंडळ. एकी ना एकी निर्भय साऱ्या बनाग, वरदानी नरमी भिनार नाही कुणाग. एकी ना एकी निर्भय साऱ्या बनाग, शूराने नरमी भिनार नाही कुणाग. असं स्त्रीने जीवन जगलं पाहिजे बरं का, कारण ज्या घरातली स्त्री संस्कृत आहे त्या घरातलं तुम्ही वातावरण बघा किती सुंदर वातावरण असतं. म्हणून असो या ठिकाणी उभा राहिलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहासाठी साथ करत असलेले सर्वच मंडळी त्याच पद्धतीने या ठिकाणी भुसारे फॅमिली किंवा भुसारे हा परिवार या ठिकाणी लहान या बालकांना एक वारकरी संप्रदायाचं जे काही शिक्षण आहे या संस्थेमार्फत या ठिकाणी दिलं जातं आणि खरंच ही एक दर्जेदार आणि खरं तत्वज्ञान देणारी ही एक संस्था आहे. खरंच आनंद वाटतो. आज समाजामध्ये संस्काराची गरज आहे, त्याचबरोबर ज्या वारकरी संप्रदायाचा जो काही पाया आहे आतापर्यंत संतांनी आपल्याला मार्ग दाखवला तो मार्ग इथून पुढे चालण्यासाठी नवनवीन बालकांना घडवण्याची ही वेळ आहे, ही गरज आहे आणि तेच कार्य या संस्थेमध्ये घडतं. हे एक आनंदाची बाब आहे. सांगेल तुम्हाला आज हा सप्ताह उभा राहिला या मागे तीन कारण आहेत बरं का. कोणतंही शुभ कार्य होण्यासाठी तीन गोष्टींची जरुरी असते. पहिला म्हणजे संकल्प, दुसरा म्हणजे कृपा अनुग्रह, तिसरं म्हणजे प्रयत्न. पहिली गरज आहे संकल्पाची. एखादं शुभ कार्य घडण्यासाठी पहिल्यांदा मनामध्ये संकल्प यावा लागतो. जर मनामध्ये संकल्पच आला नाही तर कुठलंही कार्य घडून येणार? मनामध्ये विचार यावा लागतो, संकल्प यावा लागतो, बरोबर आहे की नाही? बोलत चला तुम्ही. कारण मला कीर्तनामध्ये जरा खेळीमेळीचं वातावरण आवडतं. जेवण केलंय ना सर्वांनी? हा मग बोलत चला. पहिली गोष्ट आहे संकल्प. मनामध्ये एक शुभ संकल्प आला आणि म्हणून कुठेतरी या कार्याची सुरुवात झाली आणि नुसता संकल्पानं भागत नाही तर तो संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी भगवंताचा कृपा अनुग्रह असावा लागतो. म्हणून या ठिकाणी कुठेतरी भगवंताचा कृपा अनुग्रह सुद्धा झाला म्हणून हे कार्य उदयाला आलं. त्यानंतर प्रयत्न, कारण जीवनामध्ये प्रयत्नाशिवाय काही भेटत नाही. तर काही लोक असतात दे रे हरी पलंगावरी. कलियुगामध्ये असं जीवन जगून चालणार नाही बरं का. कलियुगामध्ये जीवन अगदी धावपळीचं आहे. कलियुगामध्ये असं जीवन जगून चालणार नाही. म्हणून या ठिकाणी संकल्प, अनुग्रह आणि प्रयत्न या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणून गोड असा सप्ताह उभा राहिला. विठ्ठल विठ्ठल. जर विलक्षण उभं राहिलं तर 10-20 लाख वाटायलाच लागून जाते. परंतु लक्षात घ्या, या कार्यक्रमाच्या संबंधाने मी बोलते, कीर्तनाला येणाऱ्यांची संख्या बघितली तर किती? बोटावर मोजण्या इतकी. का असं? तर याचं कारण आहे, हे कुणालाही भेटत नाही, हे पुण्यवंताच काम आहे. या धर्म मंडपामध्ये बसण्यासाठी काहीतरी जन्म जन्मीच पुण्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं. जन्म जन्मी
केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि व्यासजी भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये वर्णन करत असताना सांगतात की भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मम चलवते पुरुषो यदावई अज्ञान हे तुकृत मोह मधांधकारम नाशं विदाय ही तदो दैते विवेकः. काय म्हणतात व्यासजी? भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन, अहो अनंत जन्माच पुण्य भाग्य उदयाला यावं तेव्हा एक सतसंग जीवनामध्ये लाभत असतो, तो कुणालाही मिळत नाही. पण एक वाक्य सांगेल तुम्हाला बरं का दादा, अरे जिनके मुख से निकले हरी नाम वो लोग निराले होते हैं और जिसे मेरे प्रभु अपनाले वो बड़े किस्मत वाले होते हैं. तुम्ही इथं बसलाय का बसलाय? कारण भगवंताचा कुठेतरी कृपा अनुग्रह आपल्यावरती आहे म्हणून तुम्ही इथं बसलाय बरं का. क्षमा जल रही है परवाने बैठे है मेरे प्रभु की तो यहाँ दीवाने बैठे है. तुम सब प्रभु दीवाने हो इसलिए यहाँ आए हो बरं का. भाग्याचा उदय तिही जोडे संत पाय, तिही जोडे संत पाय, तिही जोडे संत पाय, लाजू नका. कारण इथं जी जागा आहे ना ही जागा म्हणजे कीर्तनाची जागा आहे, ही काही लग्नाचं मंडप. कारण महिला मंडळीला असतात हो, पण कुठं लाजावं याला हे आपल्याला कळायला पाहिजे. लाजू नको मना हरीच्या चिंतना संसारी पाहुणा दोन दिवसाचा, इथं लाजू नका आणि टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. मी का वर्जून सांगते बरं का. एकदा काय झालं, आम्ही खान्देश भागामध्ये कीर्तनाला गेलो बरं का महाराज. खानदेश भागामध्ये कीर्तनाला गेलो आणि आता नेहमीप्रमाणे मी सांगितलं टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा. सर्व महिला मंडळी टाळी वाजवताय विठ्ठल विठ्ठल म्हणताय, पण एक माऊली मात्र विठ्ठल विठ्ठल म्हणे ना फक्त टाळी वाजवायची. आता ते माझ्या लक्षात आलं, म्हटलं सगळ्या जणी टाळी वाजवताय विठ्ठल विठ्ठल म्हणताय आणि ही आजी का म्हणत नाही आणि राहुल नाही मला म्हणून प्रश्न केला. अहो आजी अहो तुम्हाला सांगते ना केव्हाची, अहो विठ्ठल विठ्ठल म्हणा टाळी वाजवा, तुम्ही फक्त टाळी वाजवताय विठ्ठल म्हणत नाही, याचं कारण काय? त्यावेळेला ती आजीबाई जरा गालात लाजली, म्हटलं त्याचं कसं आहे ना ताई, अप्पाच्या बापाचंच नाव विठ्ठल आहे. इथं तसं नाही ना काही, कारण भक्ती साधी ज्यांचं नाव घ्यावं भक्तीच्या बाबतीत. कुणाचं? तर माझ्या जनाबाई महाराजांचं. आता जनाबाई महाराजांची भक्ती इतकी दृढ होती, भक्तीमध्ये एवढं प्रेम होत, काय वर्णन करावं त्याचं. आणि त्या अनुषंगानं भक्ती एवढी दृढ होती, एवढं प्रेमपूर्वक भक्ती आमच्या जनाबाई करत होत्या की जनाबाईंची जी काही सेवा आहे, श्रद्धा आहे किंवा भगवत भाव आहे तो प्रत्येक ताळकऱ्यांनी माळकऱ्यांनी आपल्या अंतकरणामध्ये जर ठेवला तर आपला परमार्थ हा पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल Thank you.
चोरण गळा बांधून या दोर त्या पंढरदीश पांडुरंग परमात्म्याला धरलं आणि कुठे साठवलं आपल्या अंतरंगामध्ये हृदय रूपी मंदिरामध्ये. आता तुम्ही म्हणाल खरंच धरलं का आणि दोर लावून धरलं का, शब्दशः अर्थ घेऊ नका. धरिला पंढरीचा चोरण गळा बांधून या दोर म्हणजे काय, दोर कोणता लावला, तर प्रेम रूपी दोर हा त्या ठिकाणी लावला. कारण जो पर्यंत भक्तीमध्ये प्रेम नाही तो भगवान परमात्म्याला परमात्मा आकळल्या जात नाही. त्यासाठी शुद्ध भाव लागतो, शुद्ध प्रेम लागतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ, दयाला प्रेम पाहिजे तो भगवान परमात्मा आकळल्या जातो. पण अशा पद्धतीने प्रेमपूर्वक भावपूर्वक श्रद्धापूर्वक त्या भगवान परमात्म्याला आपल्या अंतरंगामध्ये साठवलं. तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याची भेट घेण्यासाठी ह्या गावाला जाय, त्या गावाला जाय, पंढरपूरला जाय, वृंदावनाला जा, इकडे तिकडे भगवान परमात्म्याचा आपण शोध घेत असतो बर का. परंतु खरं स्थान जे प्रभूच आहे त्या खऱ्या स्थानाला कधी ओळखत नाही. शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या तरी. कुठे आहे तो भगवान परमात्मा हे ज्यांनी आपल्याला दाखवून देण्याचं काम केलं, त्या जनाबाई महाराजांनी त्या भगवान परमात्म्याला आपल्या अंतरंगामध्ये साठवलं. केवढा मोठा अधिकार होता आणि असं साठवलं, एवढं प्रेमपूर्वक साठवलं, एवढी श्रद्धापूर्वक भक्ती केली की काय सांगाव. जनाबाईच्या भावावरती भक्तीवरती खुश होणं, पांडुरंग परमात्म्याने काय करावं, तर जनाबाईंच्या मागे पुढे प्रत्येक काम करण्यामध्ये भगवंताने मदत केली बर का. ज्यावेळेला जनाबाई साळ कांडायला बसाव्यात त्यावेळेला प्रभू पुढे यायचे, हातामध्ये झाडू घ्यायचे आणि उखळ झाडायचे. साळ साळ याच काढी, पुढे येऊन उखळ झाडी. एक दिवस भगवान परमात्म्याने साळ कांडून कांडून हाताला फोड आले तेव्हा जनाबाई म्हणतात, हाता आले से फोड, जणी म्हणे उखळ सोड. एवढंच नाही ना आजी, ज्या वेळेला दुपारची वेळ जनाबाई रानामध्ये गोवऱ्या वेचण्यासाठी जात होत्या, जनाबाईने गोवऱ्या गोळा करायच्या, त्याचा गाठोडा बांधायचं आणि ते गाठोडा माझ्या पांडुरंगानं डोक्यावर घ्यायचं आणि जनाबाईने मागून चालायचं. मोठं उचलून डोईवर घेई मागे चाले जनाबाई. एवढीच भक्ती काय सांगा मी महाराज. अगदी अगदी बारीक सारीक कामं केली जनाबाईची, वेणी फणी सुद्धा केली. अजून काय केलं, झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊन या शिरी दुरे. झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. केर भरण्याचं काम केलं काय, जनाबाईने झाडझूड करायची, पांडुरंग परमात्म्याने केर भरायचा टोपलीमध्ये आणि तो उकिरड्यावर टाकायचा. इथपर्यंतची सगळी कामं केली बरं का. अजून काय केलं, चार वाजता माझ्या जनाबाई महाराजांनी उठावं आणि जात्यावरती दळण दळायला बसावं. आमच्या जनाबाई किंवा पूर्वीच्या महिला या चार वाजता उठत होत्या. आता कलियुगातल्या महिला किती वाजता उठतात. आता खेड्यात जरा परिस्थिती बरी आहे, पण जरा शहरामध्ये जाऊन पाहिलं आणि तुम्ही जर विचार केला ना, चला उन्हाळ्याचे दिवस आहे, शहरामध्ये पाहुणं जायचे आणि लवकरच जाऊया, लवकरच आटोपून घेऊया आणि 8 वाजता जायचं ठरवलं तर मला सांगा त्यांच्या झोपा झालेल्या असतील का. तिथे सूर्यच उशिरा उगवतो महाराज, एवढी अवघड कंडिशन आहे. म्हणजे पूर्वीची जनाबाई 4 वाजता पहाटे उठून दळण दळत होत्या, आता 4 वाजता उठणंही राहिलं नाही आणि दळण दळणं सुद्धा राहिलं. आता घरामध्येच गिरणी आली. एवढं सोपं झालं जीवन या कलियुगामध्ये. विज्ञानाने संशोधन केलं आणि माणसाचं जीवन हे सोपं झालं. सांगायचं तात्पर्य, 4 वाजता उठावं लागत होत नामदेव महाराजांच्या घरी राहत असताना आणि दळायला बसावं माझ्या जनाबाईने. त्यावेळेला ज्यावेळेला जनाबाई दळू लागायच्या, एका बाजूला जनाबाईने बसावं आणि दुसऱ्या बाजूला माझ्या पांडुरंगाने बसावं. दळता दळता गोड अशा ओव्या माझ्या जनाबाईने गाव्या आणि त्या ओव्या माझ्या पांडुरंगाने मागे म्हणाव्या. काय म्हणायची जनाबाई, पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. इकडे पांडुरंगाने पुन्हा मागे म्हणायचं, पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता. काय म्हणताय पांडुरंग परमात्मा, पांडुरंग माझा पिता आणि रुक्मिणी माझी. आता रुक्मिणी कोण होती, पांडुरंगाची माता होती का, पत्नी होती ना. म्हणजे तरी सुद्धा ऐशा भक्तीसी
भुलला बर का, त्या भक्तीमध्ये एवढा भुलला पांडुरंग परमात्मा की जनाबाईच्या ओव्या मागे म्हणू लागत, इतक्या सुंदर ओव्या माझ्या जनाबाईच्या वर का, तुम्ही म्हणणार का महिला मंडळी माझ्या मागे? ठीक आहे चालेल, गोड अशी टाळी वाजवा आणि माझ्या मागे म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, वा वा क्या बात, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ तो तुके तुले रबा विठ्ठला, ओव्या गाऊ तो तुके तुले रबा विठ्ठला, तू एरबा विठ्ठला तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू रे बाविठला, किती गोड ओव्या माझ्या जनाबाईच्या बर का, पंढरीची वाट बाई काळी कशान ग झाली, माझ्या विठुरायाची बुक्याची गाडी गेली, पंढरीची वाट बाई ओली कशान ग झाली, माझी रुकामिनी आई केसवाडी तग गेली, काही गोड ओव्या माझ्या जनाबाईच्या ना, आताच्या जनाबाईच्या सांगू तुम्हाला, आताच्या जनाबाईचे होय, एक एक बसली बर का जात्यावर धडायला, आता जात राहिलं नाही पण काही दुर्मिळ कामांसाठी वापरतात कधी कधी, तिने सुरू केलं, आता महिला मंडळाचा जर व्यवस्थित विचार केला ना तर जास्तीत जास्त कौतुक हे आपल्या माहेराचंच असतं, माहेराचा कुत्र जरी आलं तरी एवढं प्रिय असतं, एवढा आनंद होतो की बस विचारूच नका, मग तिने वर्णन करायला सुरुवात केली, लिंबाच्या गदाडा खाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यान केली चाडीन आली पोलिसाची, म्हटलं वा काही वर्णन आहे, निंबाच्या गधाडा खाली दारूचा वास येतो बाई घान, माझा भाऊ पहिलवान हाणून काढला पोलिसानं, म्हटलं वा आता उद्धार झाला विठ्ठल विठ्ठला, एकापेक्षा एक ओव्या आताच्या महिलांच्या ओव्या विचारूच नका, एकीने काय ओवी केले माहिती का, माळ्याच्या माळ्या मंदी कापसाला आले बोंड, शेजारी नाका बाई इचग काळ तोंड, म्हटलं इथं सुद्धा निंदा करायला कमी केली नाही, एकीने इतकी गोड ओवी केली बर का, एका मावशीने ओवी केली, कंपळाच कुंकू माझ्या कपाळी दंडत, फुल गुलाबाच कोण्या पेठाला हिंडत, ओवी ऐकली पण मला त्याचा अर्थ कळाला नाही, मग मी त्या मावशीला विचारलं, म्हटलं मावशी अहो तुमच्याकडे गुलाबाचे फुलं असे पेठा पेठाला कसे हिंडतात हो, आमच्याकडे ते वेलीला येतात झाडाला येतात, तुमच्याकडचे फुलं असे फिरतात का? आता ती थोडी हसले आणि सांगायला लागली, अहो ताई तुम्हाला कळालं नाही का, म्हटलं काय कसं, अहो कंपाळाचं कुंकू म्हणजे पाप्याचा बाप, म्हटलं आता असं आहे का, सांगायचं तात्पर्य माझ्या जनाबाईंच्या ओव्या इतक्या गोड की ज्या पांडुरंग परमात्म्याने लिहून ठेवाव्या, हातामध्ये लेखणी घ्यावी आणि पांडुरंग परमात्म्याने माझ्या जनाबाईचे अभंग लिहावे, ज्या वेळेला वारीच्या वेळेला सर्व संत मांदी आडी येत होती आणि प्रश्न केला देवा आम्ही तुमच्या दर्शनाला आलो आणि तुम्ही हे लिखाण काय सुरू केलं, तेव्हा देवाने सांगावं अरे मी माझ्या जनीच्या ओव्या लिहितो एवढ्या सुंदर ओव्या, सांगायचं तात्पर्य प्रत्येक कामामध्ये जनाबाईची मदत माझा पांडुरंग परमात्मा करत होता, एका दिवसाचा प्रसंग आहे, सकाळची वेळ आहे, जनाबाई आंघोळ करायला बसल्या परंतु विसनाला पाणी नव्हतं, विसन माहिती तुम्हाला, गरम पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा गार पाणी टाकतात त्याला विसनाचं पाणी असं म्हणतात, कारण अलीकडे काही काही कन्सेप्ट दुर्मिळ होत चालले म्हणून समजावून सांगितलेलंच बरं विठ्ठल, जनाबाई
चरणाला पाणी द्या. जनी पैसाली नाया, जनी पैसाली नाया, जन्मा दे
जनाबाई जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक। अहो जन्माला आलात ना, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलात, कारण या मृत्यू लोकाचं नावच आहे मृत्यू लोक। मृत्यू म्हणजे मरण, मरणाऱ्यांचा लोक म्हणजे मृत्यू लोक। इथं आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे। एकदा जन्माला आलात आणि जीवन जगून या ठिकाणी आयुष्य ज्या वेळेला संपुष्टात येईल त्यावेळेला एक ना एक दिवस प्रत्येकाला जावंच लागणार आहे। कुणी इथं राहायला आलं असेल तर वरती बोट करा, आज चपाकीत तुम्हालाच। असं कोणीच शाश्वती देऊ शकत नाही दादा, कारण क्या भरोसा आहे इस जिंदगी का, साथ देती नाही आहे किसी का। सासे रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। या जीवनाचं काही खरं नाही म्हणून जनाबाई सांगताय, आता मिळालंय ना काहीतरी आयुष्य, हे आयुष्य जे मिळालंय ना त्या आयुष्यामध्ये काहीतरी सार्थक होईल असं काहीतरी काम करा। मरावे पडी कीर्ती रूपी पुरावे, नाहीतर असे जन्माला येणारे फार आहे। जन्माला येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे आणि जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, परंतु लक्षात ठेवा प्रत्येकाचं नाव कुणाच्या लक्षात राहत नाही। ज्याने काहीतरी अलौकिक कार्य केलं त्यांचंच नाव या ठिकाणी मागे उरत असतं। विठ्ठल कारण या जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या नरदेहाचं महत्व कळेलच असं नाही। काही बर का चार वर्गांमध्ये आपण विभाजन करूया। पहिला वर्ग असा आहे ज्यांना नरदेह मिळाला नाही आणि त्याचं महत्व सुद्धा कळालं नाही, असं कोण आहे? पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती। पशु पक्ष्यांना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही। कधी तुम्हाला वाटलं का कुत्रे कीर्तनाला आले? वाटलं नाही। कधी वाटलं का एखाद्या पशु पक्ष्यांनी दिंडी काढली असं वाटलं तुम्हाला? नाही, अजिबात नाही, कारण त्यांना नरदेह मिळाला नाही आणि नरदेहाचं महत्व सुद्धा कळालं नाही। चला पुढे, दुसरा वर्ग असा आहे ज्यांना नरदेह मिळालेला नाही परंतु नरदेहाचं महत्व 100% कळालं, असे कोण आहे? स्वर्गीचे अमार इच्छिताती देव मृत्युलोकी भावा जन्मम्हा। स्वर्गाधिक देवांना हा नरदेह मिळालेला नाही परंतु त्यांना नरदेहाचं महत्व हे कळालेलं आहे, म्हणून ते म्हणतात की इथं आल्यानंतर आम्ही काय करू। नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीते, किंवा असं करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा। त्यांना नरदेह मिळाला नाही पण नरदेहाचं महत्व कळालंय आणि त्यांना आस लागली आहे, त्यांना सुद्धा इच्छा निर्माण झाली आहे की आम्हाला सुद्धा मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा। परंतु पुढचा वर्ग एक असा आहे ज्यांना नरदेह मिळालाय परंतु नरदेहाचं महत्व कळालं नाही, असं कोण आहे? हा सामान्य मनुष्य वर्ग। तुम्हाला नरदेह मिळालेला आहे पण या नरदेहाचं महत्व कळालंय का? खऱ्या अर्थानं जर तुम्हाला नरदेहाचं महत्व कळालं असतं दादा, मनुष्याला नरदेहाचं महत्व कळालं असतं, मला सांगा मद्यपान केलं असतं का मनुष्याने? तंबाखू खाली असती, गुटखा सिगारेट। आता तंबाखूच्या पुढीवरती लिहिले असतं बरं का महाराज, तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक आहे किंवा तंबाखू खाऊ नका। ज्याला वाचता लिहिता येतो त्यांच्यासाठी हे वाक्य आहेच आहे, पण ज्याला वाचता लिहिता येत नाही त्यांच्यासाठी खराब झालेले फुफ्फुसांचं चित्र आहे। तरी माणसाला कळत नाही, माणसाला हे माहिती आहे की तंबाखू खाणं वाईट आहे पण माणूस ते सोडत एवढा म्हणजे नरदेहाचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी माणूस करतो ना, याच्यावर न करतं की नरदेहाची याला किंमत कळाली आहे किंवा नाही बरं का अशी किंमत। परंतु या ठिकाणी महिला मंडळाला माझं सांगणं आहे, जर कुणी आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये मदिरापान करत असेल, दारू प्राशन करत असेल, अशा पद्धतीचं जर व्यसन असेल ना, तुम्ही सरळ सांगून टाका बरं का, मैं तो माईके चली जाऊंगी तुम देखते रहियो। जर तुम्ही आजपासून व्यसन सोडलं नाही तर मी कुठं जाईल? माहेरी निघून जाईल आणि पुन्हा येणार असं सांगा, कारण घरामध्ये जर वातावरण कडक असलं ना हिम्मत होणारच नाही हो या ठिकाणी मदिरापान करण्याची किंवा दारू घेण्याची अजिबात हिम्मत होणार नाही। विठ्ठल विठ्ठल
Yeah.
असेल तर एक काम करा, तुमच्या वाचन तुमच्या मुखान काय म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरी हरी म्हणा, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे। कारण भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की कितीही अनायासे अनाथही आपल्याकडनं कितीही पातक जरी घडलं तर संपूर्ण पातक जळून नष्ट होईल, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे बरं का। कसं ते सांगते, एकदा काय झालं बघा, दिवाळीचा सण आला, दिवाळीचा सण आल्यानंतर त्या ठिकाणी खेडेगावातली एक मुलगी आणि तिला शहरामध्ये दिलं होतं। आता ते जावई बापू तिकडे शहरामध्ये राहणारे, मुंबई सारख्या ठिकाणी राहणारे, आता खेड्यातली दिवाळी आणि शहरातली दिवाळी याच्यामध्ये थोडा फरक आहे। मग त्यावेळेला त्या मुलीने सांगितलं, अहो प्रत्येक वर्षी आपण मुंबईला दिवाळी करतो, एक काम करू तुम्ही पण माझ्या सोबत चला, माझ्या माहेरी जाऊन या वर्षाची आपण दिवाळी करू। ठीक आहे, जाऊ म्हटले। ज्यावेळेला दिवाळीच्या सणाला जावई बापू सासरवाडीला आले, आता जावई बापू ज्या वेळेला सासरवाडीला जातात मग जावई बापूचा काही कमी थाट का? अच्छताने मच्छरदानी गुलाब पाणी चार पाच मन संचिताना तनी, बसायला पाट जेवायला चंदनाचा ताट अगरबत्तीचा घमघमाट, एवढा थाट कुणाचा? जावई बापूचा। एवढा थाट, एवढा थाट, एवढा आनंद झाला सासूबाईला, काय करू काय नको असं झालं बरं का। वेगवेगळे पदार्थ पक्वान्न बनवले गेले, संध्याकाळची वेळ आहे, लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आणि संध्याकाळच्या वेळेला गावाकडे काय लावतात? पणती दिवा, माहिती आहे ना, पणती लावतात, दिवा लावतात। आणि मग त्या सासूबाईने छोट्या छोट्या वाती बनवायच्या, दिव्यात तेल घालायचं, दिवा लावायचा, असा कार्यक्रम सुरू झाला। आता हे जावई बापू बघत होत आपल्याकडे असे दिवे कधी दिसले, म्हणजे हे काय आहे हे जावई बापूला काही कळेना बरं का। जावई बापू बघताय बघताय कुतूहल वाटलं काय आहे विचारावं म्हणून सासूबाईला प्रश्न केला, सासूबाई अहो तुम्ही हे काय करताय? सासूबाईने विचार केला, जावई बापूला यातलं काही ज्ञान दिसत नाही म्हणून जावई बापूने प्रश्न विचारला, मग यांना समर्पक उत्तर दिलं पाहिजे। मग सासूबाईने थोडा विचार केला आणि उत्तर दिलं, अहो जावई बापू हे ना सूर्याचं पिल्लू आहे। काय आहे? सूर्याचं पिल्लू। जावई बापूने मनात विचार केला, सूर्याचं पिल्लू आपल्या मुंबईमध्ये कधी पाहिलंच नव्हतं। याने विचार केला, सूर्य प्रखर मोठा प्रकाश देणारा आणि हा छोटासा प्रकाश देणारा, खरंच हे सूर्याचं पिल्लू असलं पाहिजे। आता दिवाळीच्या सणाला सासूबाईने कपडे घेतले नाही तरी चालेल, पण हे सूर्याचं पिल्लू बरोबर नेलं पाहिजे। जावई बापूने विचार केला, सासूबाई आतमध्ये निघून गेले, जावई बापून सूर्याचं पिल्लू उचललं आणि जवळच एक गवताची गंदी मोठी रचलेली होती, हे कुठेतरी लपवून ठेवावं, त्याला दुसरी जागा दिसलीच नाही, तिथं जाऊन ते सूर्याचं पिल्लू लपवलं। सूर्याचं पिल्लू ठेवून जावई बापू परतत येत नाहीत तोपर्यंत तिकडे पूर्ण आग पेटली, भडका झाला, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पाहिलं, अहो धावा धावा पळा पळा पळा, वडई चिटली वडई पेटली वडई पेटली, घरातले सगळे बाहेर धावले, कुणी बादली नेतं कुणी काय नेतं, कुणी पाणी वाहतं कुणी विझवण्याचा प्रयत्न करतं, तेवढ्यात जावई बापू पळत पळत गेले। का? तर माझं सूर्याचं पिल्लू कुठं जायला नको, सगळे जण ती आग विझवण्यामध्ये मग्न आहेत आणि जावई बापू असे खाली, माझं सूर्याचं पिल्लू कुठं गेलं? सासूबाईनं पाहिलं, अहो सगळे या ठिकाणी कामामध्ये मग्न आहे, वळई चिडली, चारा मिळणार नाही जनावरांना, सगळे जण घाबरताय, जावई बापू असे खाली वाकून काय बघताय? मग प्रश्न केला जावई बापू, अहो तुम्ही आमची मदत करायची सोडून असं खाली वाकून काय बघताय? मग त्यावेळेला जावई बापून सांगितलं, मामी सूर्याचं पिल्लू इथंच ठेवलं होतं। आता मला सांगा, सूर्याचं पिल्लू केवढं होत? अगदी छोटस सूर्याचं पिल्लू, परंतु एवढा मोठा असलेला गवताचा डोंगर किंवा गवताची गंजी एका मिनिटात जळून खाक झाली, ही ताकद त्याच्यामध्ये आहे। तसं भगवंताचं एक नाम जर मुखामध्ये अगदी श्रद्धेने आलं तर जीवनामध्ये कितीही पाप असलं ते जळून नष्ट होत, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपतारी विठ्ठल। जीवनामध्ये कितीही पातक होऊ द्या, पण भगवंताचं नाम मुखामध्ये आलं तर त्या पापातून मुक्तता प्राप्त होते, याची अनेक उदाहरणं सांगता येतील। अजा मिळा पापरासी तोही गेला वैकुंठासी, नाम तुझे रे नारायणा थोडी पाषाणाला पाहा। वाल्मिक ऋषी वाल्ह्याचा वाल्मिक झाला कशामुळे?
या नामाच्या जोरावरती नामस्मरणामुळे वल्ल्याचा वल्मिक झाला असे किती किती उदाहरणे सांगता येतील बरं का. म्हणून या नामाचा महिमा इतका अगाध आहे, इतका अगाध आहे, ज्याने मुखाला नाम घेतलं आणि या संसार भवसागरातून तो तरुण गेला नाही असं कुणी सापडणार नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कुणी हो ऐकिला, किंवा नाम मुखामध्ये घेतल्यानंतर नक्कीच या भवसागरातून सुटका होणार यात काही शंकाच नाही. कारण तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा, इतका अगाध त्या नामाचा महिमा आहे. तो भगवंताच्या नामाचा महिमा स्वतः भगवंताला सुद्धा कळाला. कसं सांगू तुम्हाला, रामायणातला प्रसंग आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी समस्त वानर सैन्याला घेऊन रावणाच्या त्या लंकेमध्ये प्रवेश केला, रावण वध झाला, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पार पडल्या. परंतु लक्षात ठेवा, एवढा मोठा समुद्र पार करण्यासाठी समुद्रावरती काय बांधला, सेतू बांधला, पूल बांधला. आणि कसा बांधला की राम नामाची दगड त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती दगड तरली आणि सर्व सैन्य पलीकडे पैल तीराला निघून गेले. आता याबद्दल श्री राम प्रभूंना सुद्धा कुतूहल वाटलं आणि श्री राम प्रभूंनी विचार केला की राम नावाची दगड तरलीच कशी, चला आपण सुद्धा प्रयोग करून बघू. राम प्रभू एक दिवस समुद्राच्या किनाऱ्यावरती गेले आणि स्वतःच्या हाताने दगड उचलायचे, पाण्यात टाकायचे, दगड उचलायचे, पाण्यात टाकायचे, दगड बुडायचे. राम प्रभूंनी विचार केला, माझ्या राम नामाची दगड तरतात आणि मी स्वतः टाकलेले दगड कशी बरं बुडतात. आता बघा, काही काही प्रसंग असे असतात, ज्या वेळेला एखाद्या वेळेला गाडीवरनं आपण खाली पडलो तर पहिल्यांदा हे नाही बघत की आपल्याला लागलं किती, आपण हे बघतो मला कोणी पाहिलं नाही ना असं बघतो. तसं राम प्रभूंनी पाहिलंय, माझ्या नावाचे दगड बुडताय असं का होतंय काही समजेना. इकडं तिकडं पाहिलं तर जोडून या कर उभा सन्मुख समोर, हनुमंतराय हात जोडून उभेच होते. हनुमंतरायांना विचारलं, हनुमंता कितव्या दगडाला, देवा मी पहिल्याच दगडाला. काय कुतूहल आहे, त्यावेळेला हनुमंतरायांनी सांगितलं, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ क्षमा, तुझ्या नामाचा महिमा तुला सुद्धा कळणार नाही इतका तो अघाध आहे. अभंगाचं तिसरं चरण, कल्पना केली की सगळं काही देतो त्याला म्हणतात
कल्पतरू त्या झाडाची लेखणी केली आणि स्वतः सरस्वती माता लिहायला बसल्या तरी त्या राम नामाचं महत्व संपत नाही, त्याचा महिमान वर्णन होऊ शकत नाही, एवढा तो अगाध आहे. विठ्ठल घेऊया. पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांनी वरती हात करायची आणि प्रेमाने ताळी वाजवायची. मावशी काका सर्वांनी या ठिकाणी घरी आपल्या घरामध्ये कोणतंही काम करत असू द्या, परंतु भगवंताचं नाम चिंतन केल्याशिवाय राहू नका. सुबै श्याम आठो प्रहर नाम याहिली जिये, सुबै श्याम आठो प्रहर नाम याहिली जिये, राधे 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 कीजिए, राधे 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 कीजिए. कोणतंही देवाचं कोणतंही आवडणारं नाम असेल ते मुखामध्ये ठेवल्याशिवाय राहू नका, कारण या ठिकाणी हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. मुखाचं पावित्र्य कशामध्ये आहे? तर भगवंताचं नाम चिंतन घेण्यामध्ये आहे. आणि ते नाम तारक आहे, कारण या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर संसारभव सागरामध्ये अडकल्यानंतर संसारामध्ये एक अशी गोष्ट दडली आहे, ती म्हणजे माया, जी दिसत नाही पण भासते, दिसत नाही पण वाजते. जसं आता इथं आलोय पण कधी आता 10:30 वाजतील आणि कधी मी घरी जाईल असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो ना, यालाच माया म्हणतात. यालाच काय म्हणतात? माया म्हणतात. ती माया 2 तासासाठी तरी आपण या ठिकाणी बाजूला ठेवली पाहिजे. संसारामध्ये जी आपल्याला या जीवाला अडकवते तिला माया म्हणतात. आणि मग या संसार रूपी चक्रामध्ये फिरत असताना या माया नदीमध्ये प्रत्येक जीवाला अडकावं लागतं. ज्याला आपल्या तळमळीचा उद्धाराचा मार्ग ज्याला सापडला नाही त्याला या मायेच्या डोहामध्ये बुडून मरावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा, नाम हे तारक आहे, नाम हे असं साधन आहे या मायेच्या नदीमध्ये सुद्धा प्रत्येक जणाला तारतं. आणि ते साधन आपल्याकडे असलं तर नक्कीच या जीवाची नाव पहिलं तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल बघा, ते नाम तारक आहे आणि ते आपल्या जवळ असायला पाहिजे. ते फक्त मृत्यू लोकांमध्ये तारक नाही तर ते नाम तिन्ही लोकांमध्ये तारक आहे, याचं वर्णन जनाबाई अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. नाम तारक त्रिभुवनी Thank you.
सार्थक देहात। आज या ठिकाणी तृतीय दिवसाच्या सेवेसाठी श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग या ठिकाणी निवडलेला होता। अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी यथावती यथा अवकाश या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला। जे काही चांगलं असेल ते घ्या, जे चुकलं असेल ते माझ्या अज्ञात बुद्धीचे दोष समजून माझं मला परत करा। आणि जाता जाता काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडते। आतापर्यंत कीर्तन ऐकलं असेल किंवा नसेल हे लक्षात ठेवायचं की नाही ठेवायचं हे तुम्ही ठरवा। परंतु जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहे, त्या मात्र आता या ठिकाणी जे काही 5 मिनिटांमध्ये विवेचन करेल ते मात्र लक्षात ठेवा। बरं का, पहिली गोष्ट सांगेल दादा, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय ना, ही सकळ संतांची भूमी आहे, ही ज्ञानोबा दादा तुकोबा दादांची भूमी आहे। या ठिकाणी सकळ संत मान्यांची ही भूमी आहे, ज्या भूमीमध्ये ज्यांनी आपल्याला राम नामाचं महत्व सांगितलं, वारकरी संप्रदायाचं ज्यांनी पाया रोवला, आणि जे कळसस्थानी शोभणारे आमचे तुकोबार आहे, या समस्त सकल संत मान्यांनी यांनी प्रत्येक जीवाला संदेश देण्याचा प्रयत्न केला की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। म्हणून सर्वांना माझे हात जोडून पायापडून विनंती आहे, सर्वांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला। एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे बर का दादा, ज्या वेळेला आयुष्याचा प्रवास संपतो आणि शेवटची वेळ आता तिकडे न्यायचं आणि ठेवायचं, त्यावेळेला मुखामध्ये काय ठेवतात, तुळशीचं पान ठेवतात। आता शेवटच्या वेळेला मुखामध्ये तुळशीचं पान ठेवण्यापेक्षा आयुष्यभर तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर काही होणार आहे का, पण जिवंतपणी नाही सुचत, म्हणून हे मरते वेळी करावं लागतं। कारण तुळशीशिवाय आपली मुक्तता नाहीच आहे जीवनाची। पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, नियमाने एकादशी व्रत करा आणि भगवंताचं नाम चिंतन केल्याशिवाय राहू नका। याही पलीकडे एक महत्वाची गोष्ट, सर्वांशी प्रेमाने बघा, सर्वांना सहकार्य करा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, एकमेकांना सहकार्य करा, एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हा। कारण जीवनामध्ये खरी माणसाची व्याख्या काय आहे तर किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया बरदा बनाए उसे इंसान कहते हैं, ये दुनिया एक उलझन है, कभी धोखा कभी ठोकर जो गिर कर ये संभल जा। जीवनामध्ये जर आपण विचार केला, या भारत देशाचा विचार केला ना, भारत देशाची लोकसंख्या किती आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर जगातला 7व्या क्रमांकाचा देश, आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर कितव्या क्रमांकाचा, 2र्या क्रमांकाचा देश आहे। 1 नंबर आहे चीन, परंतु चीनचं क्षेत्रफळ पाहिलं तर व्यापकता आहे, आणि भारताचं क्षेत्रफळ पाहिलं जर त्या पृथ्वीच्या नकाशामध्ये भारत दिसतो एवढा एवढा, पण भारताची लोकसंख्या पाहिली तर अफाट आहे। काही दिवसानंतर चीनलाही पुढे, चीनच्याही पुढे भारत यायला मागे राहणार नाही। म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे, या भूमीमध्ये माणसं अनेक जन्माला येत आहे। इंसान तो बहुत जन्म रहे है लेकिन मरती जा रही है वो इंसानियत। आणि आज या समाजाला खरी इंसानियतची गरज आहे, माणुसकीची गरज आहे। माणसाने कितीही प्रगती करू द्या, आज माणूस चंद्रावर गेलाय, संशोधन करतोय, अवकाशामध्ये अंतराळयान त्या ठिकाणी घेऊन जातो, संशोधन करतोय, मंगळावर आज माणूस गेलाय, पण लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूने पाहिलं तर शेजारच्याचं घर हे घरापासून दूर जातंय, सक्का भाऊ पक्का वैरी, मग काय करायची ही प्रगती, खरी प्रगती काय आहे, माणसाने माणसाला माणसाशी प्रेमाने जोडणं ही खरी प्रगती आहे, नाही का। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, एकमेकांना प्रेम द्या आणि प्रेम घ्या, असं स्वच्छ जीवन जीवनामध्ये जगा। जीवनामध्ये चांगले आचार विचार ठेवा आणि माणसाचं बोलणं हे चांगलं ठेवा, नाहीतर अनेक अपघात जे होतात ना ते माणसाच्या बोलण्यातून होतात हो,
हे अपघातच झाले ना, कारण शब्दांचे वार हे कधीही पुसू शकत नाही. शस्त्रांचे वार पुसू शकतात, परंतु शब्दांचे वार कधीही पुसू शकत नाही. याही पलीकडे सांगायचं झालं तर अहो, आपल्या मुलाबाळांना योग्य असे चांगले संस्कार करा, कारण जीवनामध्ये आज संस्कारांची गरज आहे. संस्काराच्या अभावी ही तरुण पिढी जी आहे विपरीत दिशेला जाऊ लागलेली आहे. त्यांना योग्य मार्गाला नेण्यासाठी घरामध्ये संस्कार करण्याची गरज आहे. आज माणसाला असं वाटतं, आमच्याकडे पैसा आला म्हणजे आम्ही श्रीमंत झालो, आमच्याकडे बंगला आला म्हणजे आम्ही श्रीमंत झालो, आमच्याकडे चार चाकी आली म्हणजे आम्ही श्रीमंत झालो. लक्षात ठेवा, गावातला कितीही श्रीमंत व्यक्ती असेल, पण त्याचं पोरग जर संध्याकाळी बारवर दिसत असेल तर काही कामाची नाही ही श्रीमंती. म्हणून जीवनामध्ये श्रीमंतीच मिळवायची असेल तर लक्षात ठेवा बरं का, घरामध्ये प्रगती करायची असेल तर प्रगती कार में नाही है, प्रगती घर के संस्कार में है. प्रगती उचे मकान में नाही है, प्रगती उचे मुकाम में है. जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्या मुलाबाळांना चांगलं घडवा. ज्यावेळेला तुम्ही गावाला जातात, एकमेकांची भेट होते ना, पहिला प्रश्न हाच असतो, मावशी तुम्हाला मुलं किती आणि ते करतात काय. आपला मुलगा जर चांगला असेल तर ताट मानेने समाजामध्ये आपण वावरू शकतो, परंतु तो जर विपरीत मार्गाला गेला तर अर्थ नाही. म्हणून संस्कार करायचे असेल तर लहानग्या वयापासून संस्कार करा. जसे माझ्या जिजाऊंनी शिवबावरती संस्कार केले, केव्हापासून केले, गर्भाळ अवस्थेमध्ये असतानाच केले. ज्या वेळेला सातवा महिना माझ्या जिजाऊ आईसाहेबांना डोहाय लागत होते, घोड्यावरती बसावं, हातात शस्त्रास्त्र घ्यावं आणि शत्रूंचा निपात करावा असे डोहाळे लागले होते. आणि तुम्हाला आम्हालाही डोहाळे लागतात ना महिला मंडळ. काय डोहाळे लागतात? चिंच खावी वाटते, बोरं खावे वाटतात, कैरी खावी वाटते. ती माती माती ती माती तर कुठून आली हो? ती सुद्धा खावी वाटते आमच्या महिला मंडळ. काय खावं वाटेल हे सांगताच येत नाही का? परंतु बघा, माझ्या जिजाबाईसाहेबांचे डोहाळे कसे वेगळे होते. आणि म्हणून शिवांना असं घडवलं, लहानग्या वयापासूनच घडवलं. ज्यावेळेला घोडदौडीचं शिक्षण देत होते, घोड्यावरून रपेट कशी मारायची, ज्यावेळेला लहानग्या शिवाला घोड्यावरती बसवलेलं आहे, हातामध्ये लगाम दिलेला आहे आणि घोडा धावता धावता धावताय, शिवराय खाली पडलाय, तेवढ्यात बाकीचे सर्व जण ओरडलाय, अरे धावा धावा, शिवबा खाली पडला, त्याला उठवा. त्यावेळेला माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी काय सांगितलं? नाही, स्वतःच्या ताकदीने उठला पाहिजे, तुम्ही सहारा देऊ नका, असे संस्कार दिले. पडताना सुद्धा त्या ठिकाणी परवा केली नाही, कारण जिजाऊ आईसाहेबांनी विचार केला, अजून इथून पुढे बरेच पराक्रम करायचं आहे. आता जर खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभा राहिलं नाही तर पुढे प्रगती करू शकणार नाही. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी मुलं ही जगण्यासाठी उभे केली जातात ते मात्र जिवंतपणे मेल्याशिवाय राहत नाही. ज्या ठिकाणी मुलं ही मरणासाठी उभी केली जातात त्या ठिकाणी मेल्यानंतरही अमर राहतात. म्हणून मी सांगून जाईल, मरावे परी कीर्ती उरावे, कीर्ती रूपी उरावी, असे कीर्ती माझ्या राजांची आहे. लहानग्या वयामध्ये विचार केला, माझ्या या भारतीय बांधवांना अज्ञातचरांना जर सहन जावं लागत असेल तर काय काय अर्थ या जीवनाला. म्हणून विचार केला, स्वराज्य उभं करायचं आणि याच ठिकाणी स्वराज्य उभं करायचं, माझ्या समस्त बांधवांना या अन्याय अत्याचारातून बाजूला करायचं. लहानग्या शिवाने प्रतिज्ञा केली, समस्त मावळ्यांना संघटित केलं आणि असं अलौकिक कार्य फक्त वयाच्या 50 वर्षामध्ये करून दाखवलं नाही का. वयाच्या 50 वर्षामध्ये असं कार्य करून गेले माझे शिवराय की आज इतिहासाच्या पानापानांमध्ये त्यांचं नाव हे अजरामर आहे. काय कीर्ती होती माझ्या राजाची, काय वर्णन करावं. ज्यांनी केली नाही मजा, सुखी केली त्यांनी प्रजा. हे कार्य माझ्या शिवाचं आहे बरं का. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर तो मुघलांचा बाप होता. आज कुणी झुकत असेल, कुणी झुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कुणी जर या हिंदू धर्माच्या आड येत असेल तर त्याला माझ्यासारख्या अत्यंत मराठ्याची वाट दाखवा. काय केलं माझ्या शिवरायांनी, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, बोडभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, वाघ नख्यांनी अब्दुल खानाचा कोठरा फाडून गेला, औ स्वर्गात गेल्यावर जला देवांनी झुकून गुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. काय वर्णन करावं माझ्या शिवरायांचं. आणि म्हणून आताच्या तरुणाला माझं सांगणं आहे, शिवरायांच्या चरित्र वर्ण ही प्रेरणा घ्या. जीवनामध्ये वाटलंच, कधी संकट आलं, कधी कोळमडलात, आणि विचार करावा
त्या वेळेला शांत बसून चालणार नाही, शांत बसून चालणार नाही, उठा सावध व्हा, कामाला लागा आणि माझ्या शिवरायांचं चरित्र वाचायला लागा. नुसतंच वाचू नका, शिवराय फक्त डोक्यात ठेवायचे नाही तर आचरणामध्ये सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःला कमी लेखू नका, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपल्याला कार्य करायचं आहे. शिवरायाचे मावळे तुम्ही दुबळ्या मास समजू नका, चिंधड्या चिंधड्या करून टाकू, नाद आमचा करू नका. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काय मराठा समाज आणि काय ताकद आहे या तरुणाची, काय ताकद आहे या मावळ्याची, हो काय ताकद आहे. एकदा विचार केला की या ब्रिटिशांना या भारतीय भूमीतून हाकलून लावायचं तर ते कार्य सुद्धा सिद्धीस नेलं. आज आमचा तरुण फक्त निष्क्रिय अवस्थेमध्ये बसलेला आहे, कसं बरं तो आपल्या साध्यापर्यंत पोहोचू शकेल. म्हणून मी नेहमी सांगते, स्वप्न बघायची तर याच जन्मामध्ये आणि पूर्ण करायची तर याच जन्मामध्ये, आणि त्यासाठी गरज आहे आपल्याला थोर थोर पुरुषांच्या या सुंदर चरित्रातले विचार आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचे. कीर्तन तर फार ऐकतात तुम्ही, परंतु कीर्तनातलं काहीतरी एखादं वाक्य जरी आवडलं तरी ते जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. कितीही कीर्तन ऐकत असले परंतु जीवनामध्ये, लोकांच्या वर्तनामध्ये, समाजाच्या वर्तनामध्ये परिणाम होत नसेल किंवा बदल होत नसेल तर काही अर्थ नाही. जीवनामध्ये बदलाला फार महत्व आहे आणि परमार्थ ही अशी अवस्था आहे की परमार्थ दशेमध्ये आल्यानंतर प्रत्येक साधकामध्ये बदल व्हायला पाहिजे. पण हा बदल जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट, या तरुणांना संस्कार देण्याची का गरज आहे, कारण आपल्या समाजातील ही संस्कृती टिकवण्यासाठी. जाग 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 तरुणा, लाज आज संस्कृतीची तूच राख. म्हणून या तरुणांना, आपल्या मुला मुलींना योग्य असे संस्कार द्या. त्यानंतर आई वडिलांची सेवा करा. ज्या माऊलीनं पित्याने आपल्याला जन्म दिला, आपल्यासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी जीवनामध्ये संकटांना सामोरं गेले, यातना सहन केल्या, वृद्धापकाळी त्यांचा आसरा, त्यांची काठी होणं, त्यांना त्या ठिकाणी जीव लावणं हे प्रत्येक तरुणाचं आद्य कर्तव्य. त्या आई वडिलांना जीव लावा. काही जण म्हणतात देव आहे की नाही, देव आहे आणि नाही असं म्हणणारे दोन वर्ग निर्माण आज समाजामध्ये झालेले आहे. माझ्या त्या वर्गाला सांगणे, जे देवाला मानत नाही, दादा देवाला मानायचं नाही ना, नक्कीच मानू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चालते बोलते दोन देव आपल्या घरामध्ये उपस्थित आहेत ना. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. त्या आई वडिलांना जीव लावल्याशिवाय राहू नका. म्हणून या ठिकाणी आई वडिलांची सेवा करा. भगवंताचं नाम चिंतन केल्याशिवाय राहू नका. जीवनामध्ये भगवंताची शरणागती करा. या ठिकाणी आज कार्यक्रमाच्या निमित्तानं भुसारे परिवाराच्या वतीनं आज तृतीय दिवसाच्या सेवेसाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल या परिवाराचे खूप खूप आभार मानते. त्याच पद्धतीने गायनासाठी उपस्थित असलेली समस्त मंडळी या ठिकाणी, या संस्थेतीलच बाल कलाकार सर्व आहेत. या ठिकाणी जयदेव भाऊ आहेत, त्यांचं गायन अगदी सुंदर गोड, त्यांनी गोडशी साथ केली. त्यानंतर ऋषिकेश दादा आहे, त्यानंतर सगळी टाळकरी मंडळी या संस्थेतीलच या ठिकाणी आहे. खूप सुंदर या ठिकाणी हे वातावरण, जणू काही बालगोपाळ कृष्णांचे या ठिकाणी सवंगडी, लहान लहानचे सवंगडी या ठिकाणी आलेत. गोकुळासारखंच वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या सर्व लहान या बाल कलाकारांचं, टाळकरी मंडळींचं या ठिकाणी आभार मानते. त्यानंतर ज्या टाळकरी मुली या ठिकाणी, ज्या आमच्या सर्व ताई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे या ठिकाणी आभार मानते. त्याच पद्धतीने गायनाची सेवा देणाऱ्या आमच्या मावशी नाव कल्पना ताई या ठिकाणी गोडशी गायनाची सेवा केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असलेल्या आमच्या गान कुकुया सोनाली ताई भोसारे, त्यांचं गायन प्रत्येकाने यूट्यूबला सुद्धा ऐकलेलं आहे, त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानते. त्याच पद्धतीने त्यांचेच बंधू मृदंगाचार्य हरिभक्त परायण ओमकार दादा भोसारे, त्यांचे सुद्धा खूप खूप या ठिकाणी आभार मानते. त्याच पद्धतीने मृदंगाची सेवा ज्यांनी आज या ठिकाणी दिली, ते आमचे ओमकार भाऊ दोघ सुद्धा, ओमकार ओमकार दोघांचं नाव सुद्धा एकच आणि दोघांचा ताल सुद्धा एवढा सुंदर आहे. ओमकार दादा उर्फ सोनू दादा यांनी या ठिकाणी येऊन गोड अशी साथ केली कार्यक्रमाला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते. त्याच पद्धतीने विनेकरी ताई, त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोड अशी साथ केली, त्यांचे आभार मानते. त्यानंतर माझ्या बाजूला उभ्या असलेल्या दोघही चोपदार महिला चोपदार या दिदींनी या ठिकाणी, त्यांनी सुद्धा बघा आपल्याला दोन तास खाली बसवत नाही, इथं त्या गोड अशा 2 तासापासून उभ्या आहे.
त्यांनी सुद्धा गोडशी साथ दिली, त्यांची सुद्धा या ठिकाणी ताळी वाजवून आपण अभिनंदन करूया. त्यानंतर कार्यक्रम श्रवण करण्यासाठी परिसरातून आलेली सर्व मंडळी, त्यामध्ये आमचे विक्रमप्पा या ठिकाणी पिंपळ सुवर्ण आलेत, अजून बरीच मंडळ या ठिकाणी आलेत, नावं मला ज्ञात नाही. आमच्या नाशिकवरून आलेले दीपक भाऊ त्यांचे सहकारी, अजून बरीच मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. माझ्यासोबत आलेले आमच्या राहुलवरून आलेले आमचे मामा, माझे वडील, त्यानंतर दादा, ते सुद्धा बरोबर आहेत, त्यांचे आभार मानते. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व श्रोते मंडळी, सर्वांनी या ठिकाणी गोडशी कीर्तनाची सेवा या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. ज्या वेळेला टाळी वाजवायला लावली, सर्वांनी टाळी वाजवली, मुखाने भगवंताचं नाम चिंतन केलं, सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानते. त्याच पद्धतीने शूटिंगची सेवा देत असलेल्या आमच्या पिंपळसवरून आलेल्या ताई, त्या सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाचे शूटिंग करण्याचं काम करताय, त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप 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 आभार. साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांनी सुद्धा गोडशी साथ केली, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते. जाता जाता 2 मिनिट राधानामाचा उच्चार करून, सर्वांनी हात वरती करून प्रेमाने भजन करू आणि याच ठिकाणी थांबू. सर्वांनी हात वरती करून टाळी वाजवायची बरं का सुंदर. राधे राधे हो राधे राधे.